या बातमीचे प्रायोजक आहे स्वरावली इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट फॉर सिक्युअर लाईफ. पत्ता कृष्णकांत मॉल, सेकंड फ्लोअर, कोठारी लेआउट, बीसी नाका रोड, उमरेड. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा वळनेर मार्गावरील वडी गावाजवळ फार मोठा अपघात झालाय. भरधाव कंटेनरने काळी पिवळीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात पती पत्नी सह तिघे जण ठार तर 9 प्रवासी जखमी झाल्याची घटना 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 दरम्यान घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काळी पिवळी नांदुराकडून मलकापूरकडे प्रवासी घेऊन जात असताना वडनेर कडून नांदुराकडे भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनरच्या चालकाने वडनेर नजीक काळी पिवळीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात काळी पिवळीमध्ये बसलेले प्रवासी सुनील सुभाष तायडे, सौ अर्चना सुनील तायडे या दोघ्या पती पत्नीसह भगीरथाबाई विठ्ठल दडवी तिघेही राहणार वडनेर या तिघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. तर सौ आशा पुंडलिक जंगले, सौ जया अनंतराव जंगले, रामचंद नत्तू सातव, सौ पुष्पा गजानन इंगळे, कुमारी श्रेया तायडे, कुमारी तनिष्का होनाळे, रियांश तायडे, सौ कमला पांडे, सौ बेबाताई सातव हे 9 प्रवासी जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे कार्यकर्ते विलास निंबुळकर, पत्रकार प्रवीण डवंगे, आनंद वावगे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर जखमींना पुढील उपचाराकरिता खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान अपघातस्थळावरून कंटेनर चालकाने कंटेनर घेऊन पळ काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यास नांदुरा शहरात पकडण्यात आले. या प्रकरणी कंटेनर चालक जीवन मालवी, वय 32 वर्ष, राहणार मध्य प्रदेश यास नांदुरा पोलिसांनी अटक केली आहे. महादर्पण न्यूज करिता निकेतन वाघमारे, नांदुरा, बुलढाणा.